कलाकारांच्या ऑडिओ व्हिडिओ प्रकल्पामध्ये माझे काही सहप्रवासी, म्हणजे ते माझे सहप्रवासी आहेत अशी एक त्यांच्याबद्दलची भावना माझ्या मनात आहे. आमची मैत्री आहे, एक म्युच्युअल रिस्पेक्ट आहे आणि एकमेकांना आम्ही फोन करतो, विचारपूस करतो आणि काहीतरी एक निश्चित असं नातं आहे. एक नुसतं आर्टिस्ट म्हणून किंवा संगीतातलं हे म्हणून नाही, पण व्यक्तिगत पातळीवर सुद्धा काहीतरी नातं आहे. अशा दोन कलाकारांबद्दल आज मी बोलायचं ठरवलं. त्यातली एक आहे माझी पुण्यातली एक प्रसिद्ध गायिका मंजिरी आलेगावकर कर्वे. आणि मंजिरीची माझी खूप खूप जुनी ओळख, म्हणजे मला जे आठवत आहे, आता मी हा 2022 हा ऑडिओ व्हिडिओ मी करतो आहे, म्हणजे 22 आणि 8 30 साधारणपणे 31 वर्षांपूर्वी आमची, किंवा 27-28 वर्षांपूर्वी आमची ओळख झाली. त्यावेळेला एक मुंबईत एक अतिशय प्रसिद्ध डॉक्टर होते, डॉक्टर खांडेपारकर नावाचे, आणि त्यांचा लोणावळ्यात एक बंगला होता. आणि या खांडेपारकर डॉक्टरांची मुंबईमध्ये एक असा एक ग्रुप होता, ज्याच्यामध्ये एक शशी मेहता नावाचे अतिशय प्रसिद्ध आर्किटेक्ट होते, उषा मेहता त्यांच्या पत्नी ज्या प्रसिद्ध कवयित्री आहेत, ज्या त्यांच्याशी मी नुकतंच बोललो सुद्धा. तर शशी मेहता, उषा मेहता, श्रीनिवास पंडित, नंतर पद्माजा फेणाणी, डॉक्टर खांडेपारकर, असा एक मुंबईत असा एक त्यावेळेला त्यांचा असा एक काय म्हणूया आपण कल्चरली एलिट ग्रुप होता. आणि या खांडेपारकर डॉक्टरांचं लोणावळ्यामध्ये घर होतं आणि तिथे त्यांना एकूण साहित्यामध्ये प्रचंड रुची, संगीतामध्ये प्रचंड रुची, संगीतकारांबद्दल प्रेम. म्हणजे ह्या श्रीनिवास पंडितांनी त्यांच्या तळेगावच्या, त्यांचा तळेगावला त्यांनी बंगला घेतला होता, त्यांच्या तळेगावच्या घरी त्यांनी माझा कार्यक्रम केला होता. आणि श्रीनिवास पंडितांमुळेच, ते माझ्या वडिलांचे मित्र, आणि त्यांच्यामुळेच या डॉक्टर खांडेपारकरांच्या बंगल्यामध्ये लोणावळ्याच्या, जेव्हा ही सगळी मुंबईहून मंडळी आली होती आणि ती सगळी त्या खांडेपारकरांच्या बंगल्यात राहणार होती, त्यावेळेला त्यांनी मंजिरीचं गाणं ऑर्गनाईज केलं होतं, मंजिरीला गाण्यासाठी बोलवलं होतं आणि मला सतार वाजवायला बोलवलं होतं. तिथे पहिल्यांदा आमची ओळख झाली. मला आठवते की वसंत बापटसुद्धा त्या कार्यक्रमाला आलेले होते, वसंत बापट कवी हे त्या कार्यक्रमाला होते. आणि असा एक छान माहोल होता, छोटेसे सगळे असे खूप कलासक्त मंडळी असं आपण म्हणू, असे सगळी एकत्र. आणि मंजिरी काय गायली होती मला आठवत नाही, पण मी त्यावेळेला अहिरभैरव वाजवला होता सतारीवर, हे मला आठवतं. आणि त्या लोणाळ्याच्या खांडेपारकरांच्या बंगल्यात पहिली माझी आणि मंजिरीची ओळख झाली. आणि मी आधी वाजवलं आणि त्याच्यानंतर मंजिरीचं गाणं झालं. ही साधारणपणे 92-93 आसपासची गोष्ट असेल, किंवा 93-94 आसपासची गोष्ट असेल. तर तिथे आमची ओळख झाली आणि तेव्हापासून आमच्यात एक छान असं मैत्री झाली. मी परवाच उषा मेहतांना विचारलं की खांडेपारकरांच्या त्या बंगल्यातल्या कार्यक्रमाला मंजिरी कशी काय आली होती, म्हणजे तिचा काय त्याचं कनेक्शन काय होतं. तेव्हा मला असं कळलं की शशी मेहता जे होते त्यांचे गजानन वाटवे मित्र होते आणि गजानन वाटव्यांकडे मंजिरी शिकायची थोडंफार. मला हे माहीत नव्हतं, मग मी मंजिरीलाही फोन केला हा ऑडिओ व्हिडिओ करण्यापूर्वी. मग मला कळलं की तिने असं, म्हणजे ती शास्त्रीय संगीतातली गायिका म्हणूनच तिने नाव मिळवलं आहे, ती बऱ्यापैकी ख्यातकीर्त आहे, अतिशय उत्तम गायिका म्हणून तिचा नाव लौकिक आहे पुण्यामध्ये आणि अनेक तिचे कार्यक्रम होत असतात. पण तिच्याकडनंच तिने सांगितलं की तिने असे, म्हणजे गझल किंवा भावगीत वगैरे हे सगळे प्रकारसुद्धा तिने मुद्दाम शिकली आहे ती. त्यामुळे गजानन वाटव्यांकडे सुद्धा तिने थोडंफार शिक्षण घेतलं आहे, हे मला या ऑडिओ व्हिडिओ करण्याच्या निमित्ताने मी जेव्हा तिला फोन केला तेव्हा मला समजलं. तर मला छान वाटलं, म्हणजे हे मला माहिती नसलेलं काहीतरी कळलं. या सगळ्या प्रकल्पाचा हा एक फार मोठा फायदा होतो आहे की मी त्या कलाकारांना, त्यांच्याशी मी पुन्हा संपर्क करतो, फोन करतो, बोलतो, किंवा एक काहीतरी त्यांच्याशी माझी इंटरॅक्शन होते आणि मग मला थोडंसं रिफ्रेश होतं माझं, त्यांचं नातं, आमच्या आठवणी हे होतात. काही काही प्रसंग माझ्या लक्षात वेगळे असतात आणि तिच्या किंवा त्याच्या लक्षात वेगळे असतात, त्यामुळे ते पण थोडंसं उपयोग होतं असं. म्हणून मी या कॉन्टेक्स्टमध्ये मंजिरीला केला फोन.
त्याच्यानंतर मग मला आठवते ते अधूनमधून कधीतरी फोनवर संपर्क असायचा आणि मग आम्ही खूप छान बोलायचो. आणि ती प्रत्येक वेळेला मी माझ्या व्यवसायात खूपच बिझी होतो, त्यामुळे मला मी पूर्ण वेळ संगीतकार नव्हतो, त्यामुळे मी तसा व्यस्त असायचो, पण तरी आमचे अधूनमधून फोन असायचे आणि आम्ही एकमेकांना संपर्कात असायचो. कधीतरी एखाद्या कार्यक्रमात भेटायचो मला, मी तिचं एक गाणं ऐकल्याचं, म्हणजे गाण्याच्या कार्यक्रमाला मी मुद्दाम गेलो होतो हेही मला आठवत आहे. मी त्याच्यानंतर तिला भेटलो होतो. मला तिचं गाणं नेहमीच आवडतं असं एक अतिशय, एकतर ती खूप अभ्यासू गायिका आहे आणि खूप एक वैशिष्ट्य तिचं असं आहे की असं तिचं एक अनवट रागांचा अभ्यास खूप जास्त आहे आणि काहीतरी वेगळं एक स्वतःची व्यक्तिमत्व तिच्या गाण्यामध्ये नेहमीच दिसतं आणि खूप अभ्यासू असल्यामुळे तिच्या सगळ्या एकूण, म्हणजे मला तिचं एक सांगीतिक व्यक्तिमत्व त्यामुळे नेहमीच आवडत आलेलं आहे. त्या खांडेपारकरांच्या बंगल्यातल्या कार्यक्रमानंतर अधूनमधून संपर्कानंतर एक दिवस मला मंजिरीने पुण्यात माझा कार्यक्रम तिने ऑर्गनाईज केला होता, म्हणजे मी एकटा नव्हतो, माझ्यानंतर तिचं गाणं होतं, पण मला तिने आवर्जून त्या कार्यक्रमाला बोलवलं होतं आणि फर्ग्युसन कॉलेजच्या समोरच जे नेहरू ऑडिटोरियम आहे तिथे माझा तो कार्यक्रम झाला होता. मला वाटतं 2015 साल असेल, 10 मे 2015 असं मला आठवतंय. अविनाश पटवर्धन माझ्यावर तबलेला होता आणि मी मारवा वाजवला होता तेही मला आठवतंय. तर मंजिरीने मला माझा एक छान कार्यक्रम त्यावेळेला तिथे ऑर्गनाईज केला, माझ्यानंतर तिचं गाणं झालं होतं आणि असं एक आमच्यातला असा तिने मला कार्यक्रमाला मुद्दामून आवर्जून बोलावणं किंवा कार्यक्रम ऑर्गनाईज करणं ह्याच्यामधनंच एक आमच्यातला एकमेकांबद्दलचा म्युच्युअल काय म्हणूया मैत्रीची भावना आणि आदराची भावना होतीच त्याच्यामध्ये. मी त्यावेळेला मैत्रबनमध्ये, म्हणजे तळेगावच्या जवळ जी मी एक परिसर विकसित केला आहे, तर तिथे मैत्रबनमध्ये मी माझ्या हार्मनी स्कूल ऑफ सतारमध्ये जे माझ्या सतारीच्या शाळेत जे विद्यार्थी शिकतात तर त्यांच्यासाठी मी एक असा कार्यक्रम, एक वर्ष मी उपक्रम राबवला होता की माझ्या माहितीतल्या कलाकारांना तिकडे बोलवायचं आणि त्यांच्याशी माझ्या विद्यार्थ्यांची इंटरॅक्शन करायची. तर त्याच्यामध्ये पण मी एकदा मंजिरीला म्हटलं तू येशील का आणि माझ्या सगळ्या विद्यार्थ्यांना एकूण गाणं या विषयावर किंवा थोडीफार घराणी किंवा गाणं किंवा गाण्यातला रियाज किंवा ह्याच्याबद्दल तू जरा माझ्या विद्यार्थ्यांशी बोलशील. आणि ती पण अतिशय आनंदाने आली होती. मला तेव्हाचं तिचं एक अतिशय आवडलेली गोष्ट होती, म्हणजे माझ्या विद्यार्थ्यांसमोर जी काय 5-25 माझे विद्यार्थी होते त्यांच्यासमोर एक कार्यक्रम करणं हे खरं म्हणजे मंजिरीसाठी खूप काही, म्हणजे ती एक परफॉर्मिंग आर्टिस्ट आहे आणि तिचा प्रचंड अभ्यास आहे आणि कार्यक्रम हा काही तिच्यासाठी नवीन गोष्ट नाही आहे, पण तरीसुद्धा तिने नोट्स काढल्या होत्या, खूप अभ्यास केला होता, खूप पॉईंट्स काढले होते आणि अतिशय अशी ती खूप तयारीनिशी आली होती. म्हणजे मला तिचा तो नेहमीच आवडतो तो तिच्यातला तो गुण की प्रचंड विचार करणं आणि हे ते. मला आठवत आहे की आमच्या अनेक वेळच्या फोनवरच्या गप्पांमधनं असंच एकदा संगीताबद्दल, आणि कसं आहे विदूर की आपलं संगीत आहे ना ते असं फ्रेझिओलॉजिकली डेव्हलप होतं असं मला तिचा एक तो शब्द खूप लक्षात राहिला होता आणि मला असं एक काहीतरी त्यातनं, काही वेळा काय होतं की एखादा विचार आपल्याला जेव्हा एखाद्या कलाकाराकडनं किंवा एखाद्या संगीतकाराकडनं आपल्याला कळतो तेव्हा त्या तो विचार छोटा असतो पण त्या विचारातनं आपल्याला बऱ्याच गोष्टी कळतात, जाणवतात, सापडतात, मदत होते असं काहीतरी मला त्या तिच्याशी बोलताना नेहमीच जाणवतं आणि खूप उत्साह असतो तिच्या एकूण बोलण्यामध्ये आणि आपण काहीतरी करूया एकत्र असं तिला वाटत असतं. माझा आता हा जो शाळांचा उपक्रम आहे कार्यक्रम त्याच्याविषयी पण तिला खूप आस्था आहे आणि त्यामुळे माझ्या एकूण कामाबद्दल पण तिला आस्था आहे आणि अर्थातच तिचं गाणंही मला आवडतं. तर ती माझ्या हार्मनी स्कूलच्या या सगळ्या माझ्या उपक्रमात ती आली आणि एक दिवसभर मैत्रबनला थांबून तिने माझ्या सगळ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि एकूण रियाजाचं महत्त्व आणि वेगळी वेगळी घराणी आणि मग तिने तिच्यावर झालेला अनेक अनेक गायकांचा परिणाम याच्याविषयी ती मोकळेपणाने बोलली आणि माझ्या सगळ्या विद्यार्थ्यांना तिने चांगली उत्तरं दिली. अर्थातच कुमार गंधर्वांच्या गायकीचा तिच्यावर खूप तिला परिणाम आहे आणि अशी मंजिरी एक माझी मैत्रीण आहे आणि मला तिचं गाणंही आवडतं आणि एक एक सहप्रवासी असल्याची भावना पण माझ्या मनात तिच्याबद्दल नेहमीच आहे आणि मला या सगळ्या माझ्या संगीताच्या प्रवासातल्या वाटेवर जी अनेक छान छान माणसं भेटली, कलाकार भेटले, त्यातली एक मंजिरी कर्वे अशी आहे. तर त्यामुळे मला तिच्याबद्दल सांगावं असं वाटलं.
दुसरा माझा एक मित्र आहे जो मला सिनियर आहे वयाने, एक पण फार सिनियर पण नाही आहे, एक 5-7 वर्ष सिनियर आहे, जो सतारवादक आहे आणि डॉक्टर आहे. आणि डॉक्टर म्हणजे तो सर्जन आहे आणि चाकणला तो राहतो, तळेगावच्या जवळच चाकण आहे. त्याचं नाव आहे डॉक्टर रवींद्र गाडगीळ. तर रवींद्र गाडगीळ, मी मला जे अनेक कलाकार भेटले किंवा मला जे अनेक या क्षेत्रातले मित्रमंडळी आहेत माझी ओळखीचे आहेत, आणि मला रवी काही प्रमाणात गुरुस्थानी असल्यासारखाही आहे. कारण रवीचं वय समजा माझ्यापेक्षा जास्त म्हणजे 65 असेल तर त्यातली 60 वर्ष तो सतार वाजवतो, आणि माझं वय 60 असेल तर त्यातली 40 वर्ष मी सतार वाजवतो. म्हणजे रवी खूपच 4-5 वर्षापासूनच त्याच्या हातात सतार हे वाद्य त्याच्या घरातच आलं आणि तेव्हापासून तो सतार वाजवतो. आणि त्याच्या इतका सतारीचा वेड असलेला माणूस माझ्या पाहण्यात दुसरा नाही आहे. म्हणजे रवी तासनतास दररोज गेले कित्येक वर्ष फक्त स्वतःच्या आनंदासाठी आणि त्या विषयावरच्या प्रेमासाठी, सतारीवरच्या प्रेमासाठी, प्रेमापायी फक्त सतार वाजवत असतो. म्हणजे मला गमतीने मी मला असं मी त्याच्याबद्दल असं माझ्या मनातली त्याच्याबद्दलची जी एक इमेज आहे ती अशी आहे की त्याचं चाकणला दवाखाना आहे आणि तिथे तो सर्जन आहे, त्यामुळे आणि त्याचं बायको त्याची जी आहे ती गायनेकॉलॉजिस्ट आहे, त्यामुळे त्यांचं प्रसूतीगृह आहे, मॅटर्निटी होम आहे, आणि त्यामुळे तिथे अनेक जन्म रोज होत असतात. आणि रवी सतार वाजवत असतो, त्याच्या बायकोकडे पेशंट्स बायका येतात आणि त्या ॲडमिट होतात, त्यांना बाळं होतात वगैरे वगैरे, आणि मग कधीतरी सीझर असतं तेव्हा अहो सीझर असं त्याची बायकोनी हाक मारली की रवी जातो आणि सीझर करतो, ऑपरेशन करतो आणि पुन्हा हात धुवून हात पुसून पुन्हा सतार वाजवायला बसतो. बायको जेव्हा त्याला सीझरीनला बोलवते तेव्हाही तो आधी सतारच वाजवत असतो. असं जेव्हा सतार वाजवण्याखेरीज काही काम करावं लागेल तेव्हा करायचं आणि बाकीचा वेळ सतार वाजवायची, इतकं त्याचं एक काहीतरी पॅशनेट सतार वाजवणं आहे. आणि अफाट रियाज करणारा माणूस आणि अफाट व्यासंग असलेला माणूस रवीचं सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणजे आता मला अशी माणसं मला माझ्या पाहण्यात खूप कमी आहेत की ते म्हणजे त्याच्याकडे असलेला बंदिशींचा साठा. आणि पूर्वीच्या काळी ज्या अनेक सतारवादकांनी अनेक गाणाऱ्यांच्या बंदिशी वाजवल्या, तर अशा अनेक बंदिशींचा साठा त्याच्याकडे आहे आणि त्या सगळ्या तो वाजवतो. त्याचं ज्ञान या क्षेत्रातलं म्हणजे सतारीच्या बंदिशी याच्यातलं अफाट ज्ञान आहे. मला काहीही ज्या वेळेला सतारीविषयी काही विचारायचं असेल, शंका विचारायची असेल, त्यावेळेला मी अगदी हक्काने त्याला फोन करतो आणि तोही मला अतिशय प्रेमाने ज्ञान देतो आणि त्याला जी काही माहिती आहे ते तो मला सांगतो. आमच्यात एक खूप चांगलं बॉन्डिंग आहे. माझी मुलगी नेहासुद्धा, मी ॲक्च्युली काय झालं की मी जेव्हा 2000 साली जेव्हा प्रथम उस्मान खान सरांचा क्लास सोडला आणि मग शाहिदबाईंकडे वगैरे शिकायला लागलो, रवीसुद्धा शाहिदबाईंचा एक वन ऑफ द सिनियर डिसायपल्स आहे, शाहिदबाईंकडे पण त्यांनी शिक्षण घेतलं आहे, मी काही दिवस शाहिदबाईंकडे जात होतो. पण शाहिदबाईंकडे जाण्याच्या आधीसुद्धा मी जेव्हा नुकतंच सोडलं होतं तेव्हा मी रवीला विचारलं होतं की मी येऊ का तुझ्याकडे आणि आपण वाजवायचं का एकत्र असं. रवी म्हणला ये की येत जा आणि मी पण चाकणला त्याच्या त्या हॉस्पिटलमध्ये, मी त्याच्या हॉस्पिटल आणि घर एकत्रच आहे, खाली हॉस्पिटल आणि वरच्या मजल्यावर घर आहे, तर चाकणच्या त्याच्या घरी मी अनेक वेळा गेलो आणि आम्ही एकत्र पण बराच रियाज केला. आणि माझ्या असं लक्षात आलं की एकूण एक काय म्हणूया सिनियर सतारवादक मित्र असा म्हणून मी त्याच्यावर रियाज केला. म्हणजे त्याच्यामध्ये आमचं असं फार गुरु वगैरे असं असं काही त्याच्या स्वभावातही तो भाग नाही आहे. कोणी गेलं तरी तो तितक्याच प्रेमाने आदराने शिकवतो. तसं मी त्याच्याकडे गेलो, आम्ही अनेक वेळा एकत्र सतार वाजवली. मला आठवतं एकदा तो तळेगावलाही माझ्या घरी आला होता आणि तळेगावच्या घरीसुद्धा आम्ही एकत्र सतार वाजवली. अशी आमच्यात एक छान बॉन्डिंग मैत्री अशी आहे. दरवर्षी त्याच्या वडिलांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने तो एक पुण्यात कार्यक्रम करतो, ज्या कार्यक्रमाचं मला दरवर्षी निमंत्रण असतं. आणि पूर्वी मी अनेक वेळा त्या कार्यक्रमाला आवर्जून गेलेलो आहे आणि रवीची सतार ऐकलेली आहे. राजू पळसुले बरेचदा त्याच्याबरोबर साथीला असतो. पुण्यामध्ये सवाई गंधर्व समारोह जो होतो, त्या सवाई गंधर्व समारोहात रवीनी पहिल्यांदा जेव्हा सतार वाजवली, एकदाच वाजवली, ते साल होतं 1989 आणि साधारण त्याचं वय त्यावेळेला तो 30 होता. म्हणजे आणि मला जे काय आठवतं आहे किंवा मला जे माहिती आहे, मी रवीशी पण एकदा विचारलं होतं रवीला पण हे की 1989 साली त्यांनी पहिल्यांदा 32 वर्षाचा होता तेव्हा तो,
1989 साली, तेव्हा त्यांनी पहिल्यांदा सवाई गंधर्वमध्ये सतार वाजवली. आणि सवाई गंधर्व समारोहामध्ये 1989 नंतर आज तागायत, म्हणजे आता जवळपास 22 आणि 10 32 वर्ष झाली, 32 33 वर्ष झाली, आज तागायत एकाही मराठी सतारवादकांनी सतार वाजवलेली नाही आहे. आणि याचं मला खूप आश्चर्यही वाटतं. आणि मला खरं म्हणजे याच्याबद्दल काही फार बोलायचं नाही आहे, पण मला फक्त वास्तव किंवा सत्य जे आहे ते सांगायचं आहे की 1989 सालच्या रवी गाडगीळ यांच्या सतारी वादनानंतर आज तागायत सवाई गंधर्वमध्ये सतार वाजवलेला मराठी आर्टिस्ट कोणीही नाही आहे. सतार, एकूण सतार वादन या क्षेत्रामध्येच मराठी माणसं खूपच खूपच अल्प आहेत. म्हणजे मुस्लिमांनंतर, मुस्लिम कलाकारांनंतर सतार या क्षेत्रामध्ये जे कोण कलाकार आहेत ते सगळे बंगाली जास्त आहेत, आणि बंगाल हेच सतारीचं माहेर आहे असं म्हटलं तरी चालेल, कलकत्ता आहे. त्यामुळे निखिल बॅनर्जी काय किंवा रविशंकर काय किंवा इतर अनेक कलाकार, विलायत खान, हे सगळे उत्तर भारतातच होते. महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राला सतारवादनाची अशी काही परंपरा नाही आहे, आणि म्हणूनच मराठी असलेले सतारवादक हे संख्येने खूप कमी आहेत. आणि म्हणूनच मी जेव्हा आता हे महाराष्ट्र, मी जेव्हा 13 जिल्ह्यांचा प्रवास केला आणि टेकिंग रागा म्युझिक टू रुरल इंडिया या माझ्या प्रोजेक्टच्या निमित्ताने मी जेव्हा महाराष्ट्रात हिंडलो, तेव्हा मला जाणवलं की महाराष्ट्रात या वाद्याला, वाद्य फारसं कोणाला माहीतच नाही, कित्येक लोकांनी ते ऐकलेलंच नाही. आणि म्हणूनच मला असं वाटलं की महाराष्ट्रात त्याचा प्रचार प्रसार व्हावा, आणि म्हणून मी हे सगळा उपक्रम गेले 2013 पासून, आता गेले 9 वर्ष मी करतोय. नेहा माझी मुलगीसुद्धा रवीकडे, रवीचं मार्गदर्शन घेते, आणि रवी तिला अतिशय प्रेमानी आपलेपणाने शिकवतो. म्हणजे मला एक रवीचं स्वभाव विशेष म्हणून परवा मला एक नेहाकडनंच कळलेली गोष्ट मला सांगावीशी वाटते या निमित्ताने, की नेहा देश रागावर सध्या काम करती आहे आणि देश ती शिकत होती, आणि तिने कुठली तरी एक गत, तिचा कार्यक्रम होता माझ्या 61 वेळेला, तिला तो देश वाजवायचा होता, आणि तिचा कार्यक्रम त्यानिमित्ताने तिने एक, तिच्या गुरु ज्या आहेत शाश्वती सहा नावाच्या, शाश्वती घोष, तर त्यांची एक तिने कॉम्पोजिशन वाजवायचं ठरवलं. आणि तिने रवी सर, ती रवीला रवी सर म्हणते, तिने रवी सरांना फोन केला आणि सांगितलं की असं असं बाबाच्या कार्यक्रमात मी देश वाजवणार आहे. तर रवीने विचारलं कोणती कॉम्पोजिशन वाजवणार आहेस, कोणती गत वाजवणार आहेस, तर तिने लगेच त्यांना ती गत वाजवून दाखवली. तर रवी म्हणाला, रवीने लगेच सांगितलं की ही रविशंकरांची गत आहे, आणि मग ती कशी त्यांनी लहानपणीच पाठ केली होती आणि कशी तो सतारीवर वाजवायचा, आणि त्यांनी ती लगेच नेहाला ती गत वाजवून दाखवली, आणि मग त्यांनी अशा अनेक देशच्या गती वाजवल्या. म्हणजे त्याच्याकडे कुठलंही, त्याला सतारीतलं त्याला काही माहीत नाही असं काही नाहीच आहे. अनेक बंदिशी, अनेक गती, त्याचा अतिशय सूक्ष्मपणे अभ्यास, तालाचा अभ्यास, आणि या सगळ्या गती गाऊनसुद्धा तो छान गाऊन दाखवू शकतो, आणि त्या सगळ्या पाठ आहेत त्याच्या, आणि त्याच्याकडचा असलेला हा सगळा बंदिशींचा जो साठा आहे तो अतिशय मोलाचा साठा आहे. आणि मला असं वाटतं की रवीनी खूप जास्त लोकांना शिकवावं आणि त्याचे चांगले शिष्य तयार व्हावेत, आणि हा सगळा त्याच्याकडचा साठा आहे हा गुरुमुखी परंपरेने पुढच्या पिढीमध्ये जावा आणि तो टिकावा असं मला नेहमी वाटतं. रवी एक मला, माझ्या मनात ज्याच्याविषयी अत्यंतिक आदराची भावना असलेला एक एक वडील बंधूंच्या, वडील भावासारखा माझ्या, माझा एक चांगला चांगला मित्र आहे असं मी म्हणेन. आणि त्यामुळे आज मला त्याच्याविषयी पण बोलावं असं वाटलं. तर मंजिरी कर्वे आणि डॉक्टर रवींद्र गाडगीळ या दोघांविषयी म्हणून मी आज हा व्हिडिओ केला. आणि अशीच माझ्या एकूण जीवन प्रवासात, संगीत प्रवासात मला मिळालेली ही अतिशय दोन माझी आवडती माणसं. थँक्यू.